नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे वादाने काही महिन्यांपूर्वीच पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण ढवळून टाकलं होतं. आर्यन खानच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात मोहीम उघडली, पत्रकार परिषदांचा सपाटा लावला आणि त्याची परिणती शेवटी समीर वानखेडे यांना आर्यन खान केसमधनं हटवण्यात झाली. समीर वानखेडे यांना आर्यन खान केसमधनं हटवले असले तरी त्यांच्या मागचा ससेमीरा हा संपलेला दिसत नाही. उलट समीर वानखेडेंचा पाय हा अजूनच खोलत चालल्याचं दिसून येत आहे. समीर वानखेडे यांच्या अडचणी का वाढल्यात, NCBने समीर वानखेडे संदर्भात काय नवीन आदेश दिलेत आणि हे नेमकं प्रकरण काय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आर्यन खान प्रकरणामध्ये NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या व्हिजिलन्स टीमने समीर वानखेडे यांच्यासोबत अजून 3 अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे तपशील मागितलेत. नुसतं अधिकाऱ्यांच्याच नव्हे तर त्यांच्यासोबत वानखेडे यांच्या कुटुंबियांचे बँक डिटेल्स मागवलेत. NCB व्हिजिलन्स टीमने ज्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे तपशील मागवले आहेत त्यात NCBचे माजी झोनल चीफ समीर वानखेडे, आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकारी VV सिंग आणि आर्यन खानला अटक झाली तेव्हा NCBच्याच टीमचा भाग असलेले आशिष रंजन या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दिल्लीच्या व्हिजिलन्स टीमने रविवारी एका मेलच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांना एक फॉर्मॅट पाठवला आणि त्यांच्या संपत्तीचे तपशील मागवले. 1 एप्रिल 2017 ते 28 फेब्रुवारी 2022 या काळात या अधिकाऱ्यांनी किती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचे पत्ते ही सगळी माहिती NCBने मागवली आहे. नेमकी कोणती माहिती मागवली आहे जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार 1 एप्रिल 2017 ते 28 फेब्रुवारी 2022 या काळात किती दागदागिने विकत घेतले याची माहिती, तुमच्याकडे किती चारचाक्या आहेत, किती दुचाक्या आहेत याची माहिती, याशिवाय तुमच्या घरात फर्निचर, कार्पेट, रेडिओ, TV, पर्सनल कम्प्युटर, एअर कंडिशनर, रूम हीटर, इलेक्ट्रॉनिक सामान, मनगटी घड्याळं, क्रॉकरी, याशिवाय कपड्यांची देखील माहिती NCBने मागवली आहे. आता समीर वानखेडे सकट बाकीच्या अधिकाऱ्यांनाही सगळी माहिती NCBला द्यावी लागणार आहे. आर्यन खान प्रकरणात यावेळी सुद्धा समीर वानखेडेंवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, तर या प्रकरणात काय नवीन माहिती समोर येते हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.